नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य पार्किंग. पुढील 4 दिवसात पुण्यात पडणार मुसळधार पाऊस. विधानसभा नजरेसमोर ठेवून पुणे मेट्रोची ट्रायल रन. आणि देखभाल दुरुस्ती चालक मेकॅनिक प्रशिक्षणानंतर पीएमपीला येणार अच्छेदी. आता बातम्या सविस्तराने. शहरातील मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये नागरिकांची अडवणूक करून मनमानी पद्धतीने पार्किंग शुल्काची आकारणी होत असल्यामुळे मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य पार्किंग उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये असा ठराव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने मंजूर केला आहे. या निर्णयामुळे पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट थांबण्याची शक्यता आहे. शहरातील मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये मनमानी पद्धतीने भरमसाठ पार्किंग शुल्क आकारलं जात असल्याची तक्रार नागरिकांकडून महापालिकेकडे करण्यात येत होती. मॉल बहुपडदा चित्रपटगृहांना व्यावसायिक दराने मिळकत कराची आकारणी होत नाही, त्यामुळे त्यांनी नागरिकांना पार्किंग शुल्क विनाशुल्क उपलब्ध करून द्यावे यासंदर्भात महापालिकेच्या शहर सुधारणा समितीमध्ये चर्चाही झाली होती. मॉल बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये विनाशुल्क पार्किंग उपलब्ध करता येऊ शकेल का याचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेशही शहर सुधारणा समितीने दिले आहेत. त्यानंतर सर्व ठिकाणी पाहणी करून महापालिका प्रशासनाकडून तसा अहवाल ठेवण्यात आला. या अहवालावर शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून चित्रपटगृह तसेच मॉलमध्ये पार्किंग विनामूल्य करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून पुणे शहरामध्ये मोठमोठे मॉल्स आहेत. खरं तर त्या मॉल्समध्ये येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात हजारो रुपयांमध्ये तिथे शॉपिंग करत असतात किंवा पिक्चर पाहत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार्किंगची जबाबदारी संबंधित मॉलची आहे, पण याच्यात पार्किंगची सुविधा मॉलधारक देतात. पण त्यांच्याकडून सुरुवातीला हा चार्ज खूप कमी होता, पण दिवसेंदिवस जसं जसं मॉल चालकांना वाटते की नागरिकांना पार्किंगला पैसे दिल्याशिवाय पर्याय नाही, त्यातून त्यांची मजुरी वाढली. व आता जर आपण पुण्यामधल्या काही मॉलमधलं जर सर्वेक्षण केलं तर तासावरती तिथे पार्किंग चार्ज आकारले, तासाला 50 रुपये, परत या उपर अजून शनिवार आणि रविवारच्या दिवशी डबल चार्ज. म्हणजे अशा प्रकारे अनेक नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. तर नागरिकांची पिळवणूक थांबावी म्हणून जर आम्ही त्याच्यामध्ये जर अधिकृत माहिती घेतली तर खऱ्या अर्थाने मॉल चालकांना अशा प्रकारचे पैसे नागरिकांकडून पार्किंगसाठी घेण्याचा अधिकार नाही आहे. त्याबाबत आम्ही गेल्या 2 महिन्यापासून याचा फॉलोअप केला होता. मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा याबाबत चर्चा झाली होती. तर आज आम्ही अखेर सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना याच्यावरती पूर्ण एक आदेश काढला व ठराव केलेला आहे की संबंधित मॉल चालकांना नोटीस द्या. त्यांनी आजपर्यंत इथून मागच्या काळामध्ये पार्किंग चार्ज केले ते बेकायदेशीर आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपण नागरिकांना पैसे चार्ज करू नये, अन्यथा आपल्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. पुढील 4 दिवस पुण्यात सलग पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मान्सून वेगाने पुढे सरकतोय आणि मुंबईला 2 दिवसात मान्सून पोहोचू शकेल. तर संपूर्ण महाराष्ट्रात 20 तारखेला मान्सूनचा पाऊस जोरात सुरू होईल. पावसाला सुरुवात होताना दोन्ही शाखाकडून आपल्याला पाऊस मिळणार आहे. बंगालच्या उपसागराच्या शाखेकडूनही मिळणार आहे, म्हणजे पूर्वेकडनं, आणि पश्चिमेकडनं देखील, म्हणजे मुंबई आणि कोकणपट्टीकडनं देखील पाऊस पुढे सरकणार आहे. आणि त्यामुळं पावसाला जोरदार सुरुवात 20 तारखेला होईल आणि ती पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर याचप्रमाणे मराठवाड्यातले लातूर, उस्मानाबाद, त्याचप्रमाणे परभणी, नांदेड या भागातून आणि विदर्भातले पूर्व विदर्भाच्या बाजूने देखील मान्सून पुढं आगेकूच करेल पश्चिमेच्या दिशेने. आणि पूर्वेक पश्चिम नैऋत्येकडनं देखील मान्सूनचे ढग मोठ्या प्रमाणात मुंबई आणि इतर परिसरात पाऊस सुरू होताच पुढं सरकतील आणि नैऋत्य मान्सून देखील वेगाने त्या बाजूनं आगेकूच करेल. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर 20 ते 24 म्हणजे जवळजवळ 5 दिवस फार जोराचे पाऊस होतील. दुष्काळी परिस्थितीमध्ये अतिशय बिकट परिस्थितीत जे पाणी टंचाईची जे सामना करावा लागतो आहे तो बऱ्याच कालावधीनंतर का होईना, पण त्यातून सुटका मिळणार आहे. जनावरांच्या छावण्या, त्याचप्रमाणे जनावरांना पाणी, शेतीला पाणी हे मुबलक 5 दिवसात मिळेल. जलयुक्त शिवारची जी कामं झालेली आहेत तिथं छोटी मोठी बंधारे, छोटी मोठी तळी ही सगळी भरून जातील ह्या 5 दिवसाच्या पावसात. इतका चांगला पाऊस होऊ शकेल आणि या पावसामुळं पेरणी सुलभ होईल. शेतकऱ्यांना जवळजवळ सर्व पिकांची पेरणी होऊ शकेल. मी जे काही प्रयोग केले कृषी महाविद्यालय पुण्यामध्ये हवामान विभागाच्या अनुषंगानं, त्यात मला असं दिसून आलं की जूनमध्ये जर पेरणी झाली
म्हणजे तिसऱ्या आठवड्यात जरी पेरणी झाली, चौथ्या आठवड्यात जरी पेरणी झाली, तरी त्याचं उत्पादन अधिक मिळतं. उशिरा जुलैमध्ये होणारी पेरणी किंवा जुलैच्या नंतर आणखीन लांबत गेला मान्सून तर होणारी पेरणी ही निश्चितच उपयोगी ठरत नाही आणि फार उत्पादन कमी येतं. म्हणजे ह्यावर्षी मान्सून पावसाचा चांगला वर्षाव झाल्यानंतर जेव्हा चांगला वापसा येईल तेव्हा आपण जेव्हा पेरण्या कराल तेव्हा उत्तम प्रकारची वाढ, जर्मिनेशन आणि वाढ ही पिकांची होऊ शकेल. पुढेही जुलैमध्ये आपल्याला चांगला पाऊस मिळेल. हा आता 24 तारखेपर्यंत आणि त्यापुढेही कदाचित पाऊस राहू शकेल. जो खंड झाला आत्ता मधला, तो आपण जूनमध्ये खंड सांगितला होता, तो झाला. आता पावसाला पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी चिंता करू नये. मात्र ज्या ठिकाणी जितका पाऊस पडतो त्यानुसार पीक पद्धती अवलंबावी. म्हणजे दुष्काळी पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं तर त्यांनी त्याच पद्धतीची पीक पद्धती अवलंबावी. उदाहरणार्थ बाजरी अधिक तूर ही जी पद्धत आहे ती त्यांनी अवलंबावी. बाकी इतर ठिकाणी कपाशीचं क्षेत्र जिकडं असेल त्यांनी कपाशीची लागवड उशिरा होते पण त्यांना करायची असेल तर करू शकतात, चांगला पाऊस होणार आहे. बाकीची अनेक पिकं आहेत, मका आहे, ज्वारी आहे, ज्वारीला देखील चांगला वाव राहणार आहे या खरीप हंगामामध्ये. म्हणजे त्यातल्या चांगल्या जाती ज्या आहेत परभणी विद्यापीठांनी काढलेल्या, मराठवाडा विद्यापीठांनी काढलेल्या, आणि त्या जातींचा उपयोग मराठवाड्यात त्यांनी करावा. इतर पश्चिम महाराष्ट्रात पण देखील चांगल्या जाती आहेत महात्मा फुले विद्यापीठांनी काढलेल्या, त्या ज्वारीचा पेरणीचा उपयोग शेतकऱ्यांनी करावा. आणि कडधान्यांच्या पेरण्या पहिल्या कराव्यात, तृणधान्यांच्या पेरण्या लगेच नंतर कराव्यात. या पद्धतीनं जर आपण गेलो तर आपलं ह्या खरीप हंगाम देखील चांगला जाऊ शकेल असं सध्याच्या स्थितीवरून मला वाटतं. विधानसभा नजरेसमोर ठेवून पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्याच्या दृष्टीने आता पावलं उचलली जात आहेत. म्हणूनच नागपूर मेट्रोचं रूळ आज पुण्यात आणलं गेलं आहे. पिंपरी परिसरातील 6 किलोमीटरच्या भागाचं बांधकाम आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे. यावर बसवले जाणारे रूळ हे नव्याने विक्री करण्याऐवजी थेट नागपूरहून मागवण्यात आले आहेत. आता हेच रूळ पुणे मेट्रो मार्गासाठी वापरून विधानसभेपूर्वी ट्रायल रन घेण्याचे मनसुबे सध्या सुरू आहेत. आता आपलं रिचमंडचं जे काम आहे प्रायोरिटी सेक्शन PCMC पासून तर आपण दापोडीपर्यंत हा टप्पा आपला जवळपास 55% झालेला आता आणि उलबुडीत काम पण सुरू आहे. आपलं डिसेंबरपर्यंत आपला पूर्ण प्रयत्न आहे की याच्यावरती आपण ट्रायल रन आपण सुरू करणार आहे या डिसेंबरपर्यंत. आता सध्या आमच्या रेलचं काम सुरू झालं, रेल ट्रॅकचं पण काम सुरू झालं आहे. आता तुम्ही खाली बघितलं आपण ट्रेलर अनलोड केलेलं आहे, तर ते रेल आता वरती येईल, त्याचे वेल्डिंग होईल आणि ते ट्रॅक क्लीन बनवण्याचे काम सुरू होईल. आता ते ह्या ट्रॅकचं कामसुद्धा आपण आता जवळ 4.5 किलोमीटर आपल्याकडे ट्रॅक रेडी आहे, आता ट्रॅक टाकण्याकरता वायरेक्ट रेडी आहे आपलं. त्याच्यावरती आता हे काम पहिल्या टप्प्यात सुरू होईल. असं असतं आपण जी रेल आता सिंगल रेल 18 मीटरचे एक रेलचे पीस आहे तर ते रेल आपण क्रेनने वरती इथं आणून आणणार आहे वरती वायरेक्टवरती आणि वरती आपल्याकडे ऑटोमॅटिक वेल्डिंग मशीन असतात, त्या वेल्डिंग मशीनने ते रेल 18 मीटरची आपण पूर्ण वेल्डिंग करत जाऊ. पूर्ण फॅजबर्ट वेल्डिंग प्लांट टेक्नॉलॉजी असते ती, त्या वेल्डिंगने वरतीच वेल्डिंग प्लांट लागेल, त्या वेल्डिंग प्लांटने हे पूर्ण रेल सगळ्या वेल्ड होतील. म्हणजे आपण इथून PCMC पासून तर रेंजेलपर्यंत पूर्ण थ्रोआउट वेल्डिंग होईल याला. पूर्ण ते वेल्डिंग करून मग आपण ते ट्रॅक इथं यूज करू त्याला. सध्या आपलं प्रायोरिटी डिसेंबरपर्यंत दापोडीची आहे आणि पूर्ण आपण तर रेंजेलपर्यंत हे रीच जाणार आहे प्रायोरिटी. पहिला टप्पा कधी सुरू होईल मेट्रोचा प्रत्यक्ष? हो, आता मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपण प्रायोरिटी जो सेक्शन आहे आपला PCMC पिंपरीपासून तर दापोडीपर्यंत हा आपला प्रायोरिटी सेक्शनचा पहिला टप्पा आहे. तो साधारणतः 7 किलोमीटर आहे पहिला टप्पा रिज 1 मधला. सिमिलरली रिज 2 मध्ये जसं 5 किलोमीटर आहे तर हा आपण 7 किलोमीटर म्हणजे आपण म्हणतो PCMC जो महानगरपालिकेचा जो लिमिट आहे तो पूर्ण होऊन जाईल आपल्या डिसेंबरपर्यंत. डिसेंबरपर्यंत आपण ट्रायल घ्यायच्या याच्यावरती प्रयत्न आहे आमचा. आपण त्या दिशेने आपण प्रयत्न करतो की डिसेंबरपर्यंत याच्यावरती 7 किलोमीटर आपण कमिशन करून त्यावरती ट्रायल घेऊ आपण. देखभाल दुरुस्ती, चालक मेकॅनिक प्रशिक्षणानंतर बसची स्थिती सुधारू शकते यावर पुणे महानगर परिवहन महामंडळाने शिक्कामोर्तब केलाय. PCRA ही केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने देशात एनर्जी सेक्टर मॅनेजमेंट असिस्टन्स प्रोग्राम, त्यासाठी जागतिक बँकेने अर्थसहाय्य केले आहे. हा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. कार्यक्रमांतर्गत PMP ची निवड करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्ती बसची चालक मेकॅनिक आणि अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण करून इंधन बचत करण्यासाठी PCRA अधिकारी मागील 6 महिन्यांपासून पुण्यात आहेत. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिग्मान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आलेल्या तक्रारीनुसार अंतिद्रिय शक्तीचा वापर करून हजारो भक्तांची फसवणूक करून धार्मिक कार्यात भ्रष्टाचार तसेच विष प्रयोग करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल असूनही हे आरोपी अद्याप सुद्धा मोकाट आहेत आणि पोलीस सुद्धा कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आली आहे. श्री अम्मा भगवान यांच्या नावाखाली म्हणजेच त्यांच्या नावाचा फायदा घेऊन बऱ्याच वर्षापासून ऑनलाईन दर्शन, प्रत्यक्ष दर्शन, हवन, नवनवीन प्रोसेस निर्माण करून तसेच होम हवन, पूजा केली नाही तर रात्री फोटो ठेवून काळी जादू करून किंवा आर्थिक नुकसान, घरावर वाईट संकट येईल तसेच अंत्यद्रिय शक्तीचा वापर करून भक्तांच्या मनांमध्ये भीती घालून संपूर्ण महाराष्ट्रातून करोडो रुपयांची लूट आणि फसवणूक केली जाते अशी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य पार्किंग. पुढील 4 दिवसात पुण्यात पडणार मुसळधार पाऊस. विधानसभा नजरेसमोर ठेवून पुणे मेट्रोची ट्रायल रन. आणि देखभाल दुरुस्ती चालक मेकॅनिक प्रशिक्षणानंतर PMP ला येणार अच्छे दिन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.